हे आता सुगंध लाभला जीवनाध्येयाचा सुगंध लाभला जीवनापासून तुम्ही एकांतातली साधना केलेली आहे आणि हे विद्यादानाचं विरोध जरी असलं तरी सुंदरासारखा एकांत थोड्याशा रिमोट जागेपासून काम करायला सुरुवात केली. परंतु ह्या कामाची सुरुवात नेमकी कशी झाली, काय नेमकं असं होतं की ज्याच्याने तुम्हाला ह्या साधनेकडे विद्यादानाच्या साधनेकडे तुम्हाला पुढे जावं वाटलायला लागलं? साधना म्हणजे कोणत्या दृष्टीने तुम्ही म्हणता, आध्यात्मिक साधना का जे सामाजिक काम? कर्मयोगाची साधना. कर्मयोगाची जी साधना चालली होती तुमची विद्यादानाची आणि कर्मयोगाची ज्ञानदानाची साधना, त्याची सुरुवात कशी झाली? आणि तर खरं म्हटलं तर फार विचारपूर्वक नाही झालं, एक अपघातच म्हणावं लागल. पदवीपर्यंत शिक्षण झालं, बी ए झालो मी 1978 ला आणि बाकी लौकिक तरुणाप्रमाणे मी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण तो काही जम बसला नाही. नंतर मग एक वर्ष ऊस तोडायला साखर कारखान्याला गेलो, शेती केली बरेच दिवस आणि त्यातून उपजीविकेचं काही साधन हवं गरज म्हणून स्वतःच किराणा दुकान चालू केलं आणि त्याच्या त्याच वेळेस लग्न झालं आणि एक जीवनाला स्थिरता आली असं वाटलं. पण या कालावधीमध्ये आकस्मिक दीनदयाळ शोध संस्थान या संस्थेचा परिचय झाला, तोही फार विचारपूर्वक नाही झाला. श्रद्धेय नानाजींनी उत्तर भारतामध्ये गोंडा जिल्ह्यात एक सामाजिक कामाचा नमुना उभा केल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे काम देशभरामध्ये पसरायला पाहिजे, उपक्रम सुरू व्हायला पाहिजेत, म्हणून जाणीवपूर्वक बीड जिल्ह्यात काम सुरू केलं नानाजींनी. तर बीड जिल्ह्यात जेव्हा काम सुरू केलं ते कामाचं स्वरूप होतं ग्राम स्वावलंबन, म्हणजे बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, प्रत्येक तालुक्यातलं प्रत्येक एक गाव कामासाठी निवडलं गेलं आणि ती काम. तर पाटोदा तालुक्यात करंजवनला काम सुरू झालं आणि तिथं सामूहिक शेती, काही आर्थिक अर्थार्जनाचे काही प्रयोग असं सुरू झालं. त्या कालावधीमध्ये दीनदयाळ शोध संस्थानला या भागामध्ये बैठक घ्यायची होती केंद्रीय कार्यकारिणीची ग्रामीण भागामध्ये. तर ते करंजवन एवढं छोट त्याच्यापेक्षा जरा बऱ्यापैकी मोठं होतं आणि त्याच्यामध्ये एक जुना वाडा होता चिरेबंदी छान. तर तिथं आलेल्या पाहुण्यांची सगळी व्यवस्था होऊ शकल, बैठक होऊ शकल म्हणून ती बैठक झाली आणि त्या बैठकीत 2-3 दिवसाची बैठक होती. त्या कालावधीमध्ये गावातल्या लोकांनी कुतूहलानं चौकशी केली, काय हे तुम्ही लोक कोण आहात, काय काम करता. मग त्यावेळेस या संस्थेचा परिचय झाला व आपल्या गावाचा विकास आपणच करावं अशा पद्धतीचं आम्ही काम करतो. मग गावातल्या काही ज्येष्ठ नागरिकांनी आणि तरुणांनी म्हटलं तुम्ही डोंबरीतही काम सुरू करा, आम्ही तुम्हाला मदत करू. त्या कालावधीमध्ये मुख्यतः पुण्याचे के डी जोशी, आम्ही त्यांना दादा म्हणतो, तेव्हापासून ते डोंबरी गावामध्ये यायला लागले आणि त्यांनी छोटे छोटे उपक्रम गावामध्ये सुरू केले. त्यावेळेस माझा डायरेक्ट त्यांच्याशी काही संबंध नव्हता पण दादांना पाहायचो येता जाता, त्यांचं थोडस प्रभावी व्यक्तिमत्व, बोलणं सगळ्या कार्यकर्त्याशी जुळून घेणं. आणि मग साधारण 4-5 महिन्यांनी मग माझ्याशी त्यांचा संवाद सुरू झाला, मला ते आवडलं आणि मग नकळत गावातल्या उपक्रमामध्ये माझा सहभाग सुरू झाला आणि मग दीनदयाळच्या कामामध्ये आलो. सुरुवातीला गावातच संस्कार वर्ग, व्यसनमुक्ती ग्रंथालय असे छोटे छोटे उपक्रम केले आणि त्या कालावधीमध्ये मे 1986 ला एक 10 दिवसाचा आमचा अभ्यास वर्ग झाला. आम्ही 10 पुरुष कार्यकर्ते आणि 2 महिला डोंबरीतल्या
त्या अभ्यास वर्गामध्ये होतो. त्या अभ्यास वर्गामध्ये साधारणतः दोन गोष्टी घडल्या की जे गुरुकुलाच्या आरंभाला म्हणा किंवा निर्मितीला निमित्त झालं. एक तर ह्या अभ्यास वर्गामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी एक शिक्षण अधिकारी आले होते, त्यांचं नाव कांबळे साहेब. तर ते असं म्हटलं की तुम्ही हे जे काही ग्रामविकासाचं काम करताय हे खूपच चांगलं आहे, पण डोंगरी आणि परिसरातले खूप लोक ऊस तोडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र जातात, मग त्यांच्या मुलांचं शिक्षण अर्ध्यावर सुटतं, यांच्यासाठी तुम्हाला काही करता येईल का? आणि त्यांच्या ह्या मार्गदर्शनानंतर आम्ही त्याच्यावर चर्चा केली आणि तेव्हा असं वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. त्याच अभ्यास वर्गामध्ये एक पुस्तक आम्ही सामूहिक वाचलं, त्याचं नाव होतं एक होता कारवर विना गावणकरांचं. तर ते पुस्तक वाचल्यानंतर थोडं वाचलं की आम्ही चर्चा करायचो, तर ते वाचत असताना मला आतून कुठंतरी वाटलं की आपण ज्या पद्धतीचं रुटीन जीवन जगतो त्याच्यासाठी आपला जन्म नाही, आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तर कारवर सारखं नाही पण आपल्याला समाधान वाटेल असं वेगळं काम काहीतरी करायला पाहिजे. त्या पुस्तक वाचण्याने मला ते काही प्रमाणात तरी प्रेरणा भेटली. आणि मग नंतर तो अभ्यास वर्ग सुरू झाल्यानंतर गुरुकुलाची संकल्पना पुढे आली आणि मग नकळत त्या कामामध्ये मी ओढलो गेलो किंवा करावंसं वाटलं आणि मग घरच्याची सहमती घेऊन कामामध्ये आलो आणि सुरू झालं काम. लहानपण इतकं खडतर असणं, शिक्षणामध्ये देखील दोन एकदम विरोधाभासी विषय समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र याचा अभ्यास करणं आणि आयुष्यात अर्थासाठी नाही काम करायचं तर समाजासाठी काम करायचं हे कसं काय निश्चित होत गेलं? म्हणजे अर्थशास्त्र शिकला समाजशास्त्र शिकला आणि कधीतरी आयुष्यामधलं अर्थशास्त्र फार महत्वाचं नाहीये आणि समाजशास्त्र जास्त महत्वाचं आहे हे कसं जाणवायला लागलं? मला काय वाटतं ह्यात काही विशेष आहे असं नाही त्यातलं काही. प्रत्येक माणसाचा नैसर्गिक स्वभाव असतो, तर मला माहित नाही कशामुळं पण ते अर्थ किंवा पैसा आणि भौतिक सुविधा यंत्र ह्याचं आकर्षण मला लहानपणापासूनच नव्हतं. मला कधी गाडी आवडत नव्हती किंवा मोटरसायकल आपण घ्यावी मोटरसायकल चालवावी असं कधी वाटत नव्हतं. जे त्या वयामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात ना त्या त्याचं आकर्षण मला कधी नव्हतं. आणि मग ज्या वेळेस एक केडी दादांचा परिचय झाला, नानाजींचा परिचय झाला, त्यांचं बोलणं झालं, अण्णा हजारेकडं मी एक 8 दिवस राहिलो होतो, त्यांचं व्यक्तिगत जीवन पाहिलं, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्याच काळामध्ये मी प्रबोधिनीमध्ये सुद्धा आलो होतो. म्हणजे गुरुकुल सुरू करायच्या अगोदर केडीत मला सदाशिव पेठमध्ये घेऊन गेले होते. त्यावेळेस पहिली भेट माझी अण्णा लताताई आणि गायत्रीताईंची झाली होती. गायत्रीताईचं माझ्या लक्षात नाहीये पण लताताई आणि अण्णा त्यांच्यासोबत मी जेवलो होतो प्रबोधिनीमध्ये. तिथून मला खेड शिवापूरला पाठवलं होतं 2-3 दिवस. तिथं मी राहून तिथलं यंत्रशाळा पाहिली होती. स्वरूपवर्धिनीमध्ये गेलो होतो 1 दिवस ते काम पाहिलं होतं. मग ते सगळं पाहिल्यानंतर अण्णा हजारेशी झालेली चर्चा, अण्णा लताताई यांच्याशी झालेली चर्चा आणि केडी दादांची सारखं मला मार्गदर्शन आणि तुझ्यात काय जमेच्या गोष्टी आहेत काय करायला पाहिजे ह्यातून मग ती मला स्वाभाविक वाटलं. त्याच्यामध्ये फार त्याग करतो आहे, वेगळं करतो आहे, पैशाचं काही महत्व नाही अशातला काही भाग नव्हता. त्यातून वाटलं आणि केलं. त्याला काही विशेष असं काही एखादी घटना घडली किंवा काही टर्न आला असं काही भाग नाही. ते मला आवडलं आणि करत राहिलो. अण्णांशी काय चर्चा व्हायच्या? अण्णा हजारेंशी काय चर्चा व्हायची? हा अण्णा हजारेशी म्हणजे मी त्यांच्याजवळ जाऊन राहिलो पहिल्यांदा 5-6 दिवस. तर त्यांचा आग्रह असा होता की ग्रामविकास हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि म्हणून मला असं वाटतं तुला जर करायचं असतं तर तू ग्रामविकासात कर. म्हणजे राळे शिंदेला मी जे काही प्रयोग केले तू गावामध्ये कर.
आणि तुला तुझ्या गावात अनुकूलता वाटत नसली तर मी गाव सुचवतो, त्या गावामध्ये जाऊन तू राहा आणि त्या गावात ग्रामविकासाचं काम सुरू कर. तर एकीकडं मला त्यांचं ते खरं वाटत होतं, पण त्याच्या अगोदर डोंबरी गावात मी 6 महिने काम केलं होतं. त्याच्यामध्ये व्यसनमुक्तीचं मी काम केलं होतं. डोंबरी गावातले दारूचे अड्डे मी 2 बंद केले होते. महिलांना ज्या पुरुषांच्या बाय पुरुष दारू पितात त्यांच्या बायकांना एकत्र केलं होतं. जुगाराचा अड्डा होता त्यांच्या बायकांना एकत्र केलं होतं. रात्री 11 वाजता त्या जुगाराच्या अड्ड्यावर मी गेलो होतो आणि ते सगळे पत्ते वगैरे महिलांना बोलायला लावलं होतं. दारूबंदीसाठी मारुतीच्या मंदिरात शपथविधी घेतली होती. माझे जे मित्र आहेत त्यांची सिगारेट वगैरे त्यांचे सोडायला लावली होती. पण ते तो उत्साह माझा राहिला नाही. 5-6 महिन्यांनी माझे मित्र दुसऱ्याच्या दुकानात जाऊन सिगारेट ओढायचे. जे दारूची शपथ घेतली होती ते सगळे दारू प्यायला लागले. जुगाराचा अड्डा पुन्हा सुरू झाला. म्हणून मोठे माणसं आपलं ऐकत नाही, मोठ्या माणसाच्या नादी नाही लागायचं. म्हणून मी ग्रामविकासाचं काम नाही करू शकणार असं मला त्यावेळेस वाटलं. म्हणून तो अण्णांनी आग्रह केला होता तरी मी नाही केलं ते काम सुरू. पण मग वर्धिनी आणि प्रबोधिनीचं काम हे मुलांचं आहे, शिक्षणाचं आहे. शिक्षणातलं फार काही कळत नव्हतं, पण मला लिखाणात वाचण्यात आनंद होता. आणि माझ्या दुकानावर मुलांची संख्या खूप असायची. माझं दुकान एका कोपऱ्यात होतं, पण पूर्ण गावातून गिराईक आई वडिलांनी मुला दुकानावर पाठवलं की मुलं माझ्या दुकानात यायचे. तर माझं गिराईक ते जास्त होतं. तर ते मुलाशी आवड मला नैसर्गिक होती, म्हणून मग ते करावं वाटलं. म्हणजे शिक्षणातलं फार त्यावेळेस कळत होतं अशातला काही भाग नाही, पण मुलं आवडत होते, लेखन वाचन आवडत होतं, त्याचा तो भाग म्हणून करावं वाटलं काम. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मग गुरुकुल सुरू करायचं ठरलं. आणि कसं होतं गुरुकुल सुरू करतानाचा विचार काय होता? गुरुकुल कसं सुरू झालं? काय होतं नेमकं गुरुकुलाची सुरुवात? कशी होती? किती विद्यार्थी होते? थोडस सुरुवातीच्या काळातलं गुरुकुल सांगा ना आम्हाला. हा, तर एक तर गुरुकुल हा सगळा जो विषय आहे ना तो चिंतनाचा विषय केडी दादांचा होता. त्यातलं त्यावेळेस मला यातली काही समज नव्हती, काही समजत नव्हतं. दादा जे सांगतील ते योग्य सांगतील किंवा सांगतायत आणि ते आपण करायला पाहिजे असं वाटायचं आणि मी करायचो. सुरुवात झाली अशी की ज्या वेळेस ते 10 दिवसांचा आमचा वर्ग झाला आणि मग ह्या वर्गाचा परिणाम म्हणून आपण काय करावं, तर मग गुरुकुल सुरू करावं आपण. ऊस तोड कामगारांची संख्या जास्त आहे. मग गावातल्या आणखी 1-2 तरुणांनी सहमती दर्शवली किंवा ठीक आहे आपण करूया, पण प्रत्यक्षात कामाची वेळ आल्यानंतर मग नाही ते येऊ शकले त्यांच्या अडचणीमुळं किंवा घरातून परवानगी भेटली नाही. तर पहिली अडचण आली किंवा जागा हवी आहे गुरुकुलासाठी. तर गावाला लागून अशी देणगी स्वरूपामध्ये जागा मिळणं शक्य नव्हतं. योगायोगाने आता जिथं गुरुकुल आहे ती जागा होती, गावापासून दूर होती. मी दादांना आणून दाखवली तर दादा म्हटले गुरुकुलाला अशीच जागा अधिक चांगली आहे. मग मी घरशी बोललो तर घरातून काही विरोध कधी काही सहमती अशी झाली काही सदस्यांची. त्यातून मग जागा 2 वर्ष वापरायला द्यायचा निर्णय झाला. आणि मग मी आणि दादा गुरुकुलाचं सगळं आम्ही लिहून काढलं जमल तेवढं आणि आसपासच्या गावामध्ये सर्वे केला. जे लोक साखर कारखान्याला जात होते त्यांचे मुलं कारखान्याला जात होते त्या पालकांना भेटलो, असं असं गुरुकुल सुरू करत आहोत असं सांगितलं. तर त्यावेळेस मला आता नक्की आठवत नाही, पण 23 विद्यार्थी 1986 ला जे गावातल्या संस्कार वर्गात यायचे ते त्यातले बऱ्यापैकी मुलं गुरुकुला यायला तयार झाले. मग पहिले एक महिनाभर आम्ही इथं येऊन परिसर साफ केला. इथलं झाडपाला तोडून एक 4 झोपड्या तयार केल्या. आणि मग काही गावातून साहित्य गोळा केलं, कुठं डब्बे रांजण स्वयंपाकासाठीचे भांडे
आणि 21 जुलै 1986 ला त्यावेळेस जिल्ह्याचे कलेक्टर सुधाकरराव जोशी होते, ते आले होते उद्घाटनाला. ते गाडी येत नव्हती, 1 किलोमीटर ते सुद्धा पायी आले होते, दादांनी आणलं होतं त्यांना. मग अशा पद्धतीने दादा सांगायचे आणि मी करायचो. त्यात पहिल्यांदा मला फार काही कळत नव्हतं,